नमस्कार मित्रांनो, यश टिकिटे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर खाली लाल कलरमध्ये असलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि त्याचबरोबर सोबतच्या घंटेच्या चित्रावर पण क्लिक करा की जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर आपल्याला पाहायला मिळतील. मित्रांनो, कैरीचे लोणचं म्हटलं की प्रत्येकालाच तोंडाला पाणी सुटतं. प्रत्येकाच्याच आवडीचं आयटम म्हणजे हे कैरीचे लोणचं. तीनही ऋतूमध्ये उन्हाळा, पावसाळा, हिवाळा प्रत्येकाला खावंसं वाटणारं हे लोणचं. मित्रांनो, पारंपरिक पद्धतीने आणि नवीन पद्धतीने दोन्हींचा संगम करून बनवलेलं हे लोणचं आपण आज बघूया. पण त्या अगोदर त्याची पूर्वतयारी काय असते तर ते पण आपण समजून घेऊया. सुरुवातीला आपण ज्या आंब्यांचं लोणचं बनवणार आहोत तर त्याचे जे काही तोंडाचा भाग असतो तर तो आपण कापून टाकणार आहोत आणि त्यानंतर सर्व कापून पाण्यामध्ये भिजत टाकणार आहोत. कारण कैरीच्या तोंडाला जो देठामध्ये जो चीक असतो तर तो चीक पण निघून जाईल आणि कैरी स्वच्छ होईल हा त्यामागचा हेतू असतो. मित्रांनो, आपण 10 किलो कैरीचे लोणचे बनवणार आहोत. प्रमाण आपण घेतलेले आहे 10 किलो कैरी. त्यानंतर कैरीला आपण चांगल्या प्रकारे भिजत घालूया. कमीत कमी 2 ते 3 तास आपण भिजत ठेवूया. चांगले साफ करून घेऊया. दोन ते तीन तासानंतर आपण कैरीला पुन्हा पाण्यातून वर काढूया. त्यानंतर कैरीला आपल्याला 8 समान भागामध्ये चिरायची आहे. कैरीच्या 8 समान कोड किंवा खापा आपण बनवू शकतो. आपल्याला वाटले तर आपण 8 किंवा 12 किंवा जास्तही पण करू शकतो. पण लहान कैरी असेल तर अडचण येते. त्यानंतर आपण कैरीमधले जे काही बी असतं तर ते बी वगैरे काढून घेऊन कैरी व्यवस्थित साफ करून आणि मग 1 दिवस उन्हामध्ये आपण कैरीला वाळत घालणार आहोत. आणि वाळत घालताना आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे, कैरीचं जे काही सफेद भाग आहे तर तो आपल्याला उन्हामध्ये कसा येईल याकडे लक्ष द्यायचं आहे. उन्हामध्ये कसा राहील याकडे पण आपल्याला लक्ष द्यायचं आहे. अति सर्वत्र वर्जयत या न्यायाप्रमाणे आपण त्या खापांना उन्हामध्ये खूपच कडक होतील अशाप्रमाणे पण वाळवणार नाही. उद्देश फक्त एवढाच की त्या कैरीच्या खापामधलं मॉइश्चर कमी झालं पाहिजे. त्यानंतर हे सर्व गोळा करून एका चिनीमातीच्या बरणीमध्ये किंवा प्लॅस्टिकची बरणी असेल तर प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये भरून घ्यायचं आहे. आपण 1 रात्र आपण हे लोणचं भरून त्यामध्ये 1 वाटी मीठ आपण टाकणार आहोत. 1 वाटी मीठ आपण की जेणेकरून त्यामधला आंबटपणा पण कमी होईल तस त्याचबरोबर थोडीशी हळद पण आपल्याला टाकायची आहे, थोडी टाकायची आहे. आणि 1 रात्रभर आपल्याला ठेवायचं आहे. व्यवस्थित हलवून मिक्स करून ठेवायचं आहे. त्यानंतर सकाळी आपल्याला मिठाचं जे काही पाणी असेल तर ते बाजूला करून आपल्याला ते काही 1/2 तास वाळत घालायचे आहे, सुकू द्यायचे आहे, सावलीत सुकू द्यायचे आहे. तर आता आपल्याला लोणचे बनवण्यासाठी जे काही मसाल्याची सामग्री लागणार आहे तर त्या सर्व मसाल्यांची यादी किंवा जमवाजमव मी केलेली आहे. तर त्यात सर्वप्रथम
आपण बघूया की एक वाटी मोहरी डाळ आहे, त्यानंतर ही एक वाटी बडीशेप आहे अर्धवट दळलेली, त्यानंतर पांढरे मीठ सपाट वाटी आहे, त्यानंतर लसूण अर्धी वाटी आहे, धना पावडर अर्धी वाटी आहे, त्यानंतर मोठा चमचा एक मोठा चमचा मेथी पावडर आहे, एक मोठा चमचा हळद आहे आणि जाडसर दळलेली मिरची सपाट वाटीला कमी आहे, त्यानंतर किसून तयार केलेला गूळ आहे एक सपाट वाटी, त्यानंतर दोन चमचे हिंग आहे, त्यानंतर दोन चमचे जिरे आहे, त्यानंतर दालचिनी एक चमचा आहे, काळे मिरे एक चमचा आहे, लवंग एक चमचा आहे आणि वेलदोडे एक चमचा आहे. त्याचबरोबर तापून थंड केलेलं हे खाण्याचं तेल आहे 1 किलो, त्याचं प्रमाण आपण घेतलेलं आहे. तर हे झालं सर्व मसाल्याची सामग्री आपण बनवून रेडी आहे. चला तर आपण प्रत्यक्षात लोणचं बनवण्याची कृती जाणून घेऊ. तर आपल्याला सुरुवातीला मोहरी डाळ, एक वाटी मोहरी डाळ आपण व्यवस्थितपणे खाली पसरून घेऊया भांड्यामध्ये. त्यानंतर जाडसर दळलेली मिरची सपाट वाटी मिरची आपण त्यावर टाकून घेऊया, सारख्या प्रमाणात टाकून घेऊया. त्यानंतर हळद एक मोठा चमचा हळद आपण त्यावर पसरवून घेऊया. त्यानंतर एक मोठा चमचा किंवा अर्धी वाटी धने पावडर घेऊया. त्यानंतर एक मोठा चमचा मेथी आहे, मेथीचे पावडर आहे. त्यानंतर बडीशेप एक वाटी, बडीशेप अर्धवट दळलेली. त्यानंतर दालचिनी पावडर आहे एक चमचा. त्यानंतर काळी मिरी आहे एक चमचा छोटा चमचा. त्यानंतर जिरे आहे 2 चमचे. त्यानंतर वेलदोडा आहे 1 चमचा आणि हिंग आहे 2 चमचे आणि लवंग 1 चमचा. अशा प्रकारे सर्व मसाला आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण तापलेल्या तेलामध्ये आपण काळे मिरे टाकून घेणार आहोत आणि थोडा लसूण पण आपण त्यात टाकणार, अर्धी वाटी लसूण आपण टाकणार आहोत. तेलामध्ये मिक्स केलेला लसूण व्यवस्थितपणे आपण हलवून घेऊया. त्याचबरोबर मसाले पण व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया आणि मिक्स केलेल्या मसाल्यामध्ये हे लसूण मिश्रित तेल टाकूया आणि गूळ पण आपण सपाट वाटी किसून तयार केलेला गूळ आपण त्यामध्ये मिक्स करूया आणि सर्व मिश्रण व्यवस्थितपणे हलवून घेऊया. त्यानंतर आपल्याला एक सपाट वाटी मीठ घ्यायचं आहे, खडे मीठ, पांढरे खडे मीठ घ्यायचं आहे. आपण मीठ अगोदर पण वापरलेलं होतं पण त्यानुसारच आपल्याला प्रमाण निश्चित करायचं आहे.
सहाय्याने लोणच्याच्या खापा तेलात बुडवून घेऊया आणि त्या खापा मसाल्यामध्ये व्यवस्थितरित्या मिक्स करूया. त्यामुळे तेलात बुडवून घेतल्यामुळे लोणचं पण लवकरात लवकर रापेल मुरेल. हे बघा झालं आपलं लोणचं तयार, किती खमंग सुवास सुटला आहे. त्यानंतर आपण हे लोणचं संग्रहित करूया एका बरणीमध्ये, व्यवस्थितपणे भरूया. त्या अगोदर बरणीला आतून तेल पण आपण फिरवून घेऊया की जेणेकरून लोणचं आपलं जास्तीत जास्त दिवस टिकेल, त्याला बुरशी येणार नाही. तर मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार.